विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. अविनाश, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, ठाण्याला येतोय, कोण अडवतंय बघूया, असं आव्हान मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिलं आहे. मनसेचे ठाणे पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाणे प्रशासनानं तडीपाराची नोटीस देऊन गुन्हा दाखल केला आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेनं आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जेव्हा हे सरकार आलं तेव्हा तुम्ही सांगितलं की हे शिवशाहीचं सरकार आहे, पण हे शिवशाहीचं नसून हे मोगलाई चालली आहे, मोगलाई. सो आता याच्या पुढे लोकांची कामं करायची की नाही, किंवा लोकांसाठी कोणी रस्त्यावर उतरायचं की नाही, हे लोकांनी ठरवायचं. आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत आणि आज आम्ही ठाण्याला येतोय, आम्हाला कोण अडवत आहे तेही आम्हाला बघायचंच आहे. आम्हाला आता तडीपारची नोटीस आली. आमचे ठाणे पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस तर दिलीच, प्लस त्यांच्यावर गुन्हा दाखल केला 353 अंतर्गत. ज्या नर्सेसना कोविडसाठी म्हणून त्यांची नेमणूक केली होती, 6 महिन्यासाठी नेमणूक केलेली, अचानक त्यांना कामावरनं काढलं, त्याचं आंदोलन अविनाश जाधव करत होते, हा त्यांचा गुन्हा झाला. या एपिडेमिक ऍक्टच्या माध्यमातून सरकारची हुकुमशाही वाढत चाललेली आहे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल सरकारला आणि पालकमंत्र्यांना की असे गुन्हे दाखल करून आम्हाला तुम्हाला गप्प बसवता येईल, तर मला असं वाटतं हा तुमचा भ्रम आहे. जेव्हा हे सरकार आलं तेव्हा तुम्ही सांगितलं की हे शिवशाहीचं सरकार आहे, पण हे शिवशाहीचं नसून हे मोगलाई चालली आहे, मोगलाई. आणि ही हुकुमशाही आम्हाला थांबवू शकत नाही. जिथे तुम्ही चुकीच्या दिसाल तिथे आम्ही प्रश्न विचारणार, जिथे अन्याय दिसेल तिथे महाराष्ट्र सैनिकांची लात पडणार. आज आम्ही सगळेजण अविनाश जाधव यांच्या समर्थनार्थ ठाण्याला चाललेलो आहोत. अविनाश, आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.